नमस्कार मित्रांनो, मी निलेश गिरे, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, तुमचं जे इयत्ता 9वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो विषय त्यामध्ये काय जे प्रकरण क्रमांक 6 आहे त्यातील वनस्पतीचे वर्गीकरण या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. हे जे प्रकरण आहे वनस्पतीचे वर्गीकरण, हे काय तुमचं जीवशास्त्राचं प्रकरण आहे. ऍक्च्युली जीवशास्त्र तुम्हाला माहिती आहे विज्ञान हा विषय काय मुख्यत्वे तीन शाखांमध्ये विभागला गेलेला आहे, जसं की भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र. परंतु काय आतापर्यंत तुम्हाला विज्ञान विषयासाठी एकच पुस्तक आहे, त्यामध्ये तुमचं जीवशास्त्र आहे, भौतिक शास्त्र आहे आणि रसायन शास्त्र आहे. तर हा जो हे जे प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 6 हे काय जीवशास्त्राचा भाग आहे. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे वनस्पती काय येतात, वनस्पती सजीव आहे. जर मग आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण पाहायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला सजीवाच्या वर्गीकरणाबद्दल थोडीफार माहिती पाहिजे किंवा सजीवांच्या वर्गीकरणाचा इतिहास माहिती पाहिजे. तुम्ही इयत्ता 8वी मध्ये काय केलं होतं की सजीवांच्या वर्गीकरणाबद्दल जी आर ए छोटेकर यांनी पंचसृष्टी पद्धत सांगितली होती त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तरी पण आपण आज काय करणार आहोत त्याची थोडक्यात उजळणी किंवा त्याची रिव्हिजन करणार आहोत. तर सुरुवातीला वर्गीकरण म्हणजे काय, वर्गीकरण म्हणजे काय, सारखेपणा व असारखेपणा यावर आधारित विविध घटकात केलेली मांडणी ही काय वर्गीकरणाची एकदम सोपी अशी व्याख्या आहे. म्हणजे काय आपण काय करतो, जे सारखे असतील ते एका गटात आणि जे सारखे नसतील ते वेगवेगळ्या गटात. जसं की आपण काय करणार आहोत, समजा आपण काय करतो वर्गामध्ये आपल्या काय करतो उंचीनुसार ज्यांची उंची सारखी त्यांचा एक गट पाडला जातो किंवा उंची त्यांची वेगवेगळी त्यांचे विविध गट, म्हणजे आपण काय करतो त्यांची विविध गटांमध्ये मांडणी, यालाच काय म्हणतो वर्गीकरण. म्हणजे सारखे गुणधर्म दाखवतील ते एका गटात, ज्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतील ते वेगवेगळ्या गटात. मग काय केलं होतं, आर एच विटेकर यांनी 1959 काही पुस्तकामध्ये 1960 दिलंय, त्यांनी काय केलेलं आहे की हे जे पूर्ण पृथ्वीवरील जेवढे सजीव आहेत, पृथ्वीवरील असणारे संपूर्ण सजीव, त्यांना काय केलं होतं विविध 5 गटांमध्ये विभागलेलं आहे. त्या प्रत्येक गटाला काय नाव दिलं त्यांनी सृष्टी. प्रत्येक गटाचं नाव काय, सृष्टी, ज्याला इंग्लिशमध्ये किंगडम असं म्हटलं जातं. मग जर मी जसं म्हटलं की जर आपल्याला काय करायचं असेल विविध गट पाडायचे असतील तर त्याच्यासाठी कशाच तरी आधार लागतो. जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेमध्ये काय असतात विविध तुकड्या असतात, त्या तुकड्या कशावरती आधारित असतात, एकतर तुमच्या काहीतरी पर्सेंटेज, तुम्हाला किती मार्क्स मिळालेत, म्हणजे तिथं काहीतरी आधार वापरला जातो. कधी कधी आपल्या वर्गामध्ये गट पाडले जातात कशाच्या आधारे, काहीतरी कशाच तरी उंचीनुसार गट पाडतील किंवा तुमच्या मार्कनुसार गट पाडतील, म्हणजे कशाचा तरी आधार घेतला जातो, त्याच्या आधारे काय केलं जातं विविध गटांमध्ये त्यांची विभागणी केली जाते. तसंच काय केलं होतं की हे जे रॉबर्ट विटेकर यांनी काय केलेलं आहे 1959 काही पुस्तकामध्ये 1960 दिलेले काय केलं की पृथ्वीवरील जेवढे सजीव आहेत त्यांना काय केलं की 5 गटांमध्ये विभागलेलं आहे. त्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला होता तर ते पहा, त्यासाठी त्यांनी काय केलं की पेशीचा प्रकार, पहिला आधार काय होता पेशीचा प्रकार. तर पहा पृथ्वीवरील जेवढे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये फक्त तुम्हाला जास्तीत जास्त दोनच प्रकारच्या पेशी आढळतील. म्हणजे काय मुख्यत्वे पेशीचे फक्त दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे आधिकेंद्रकी पेशी, दुसरा प्रकार आहे दृश्य केंद्रकी पेशी. तर मग आधिकेंद्रकी पेशी काय असतात, दृश्य केंद्रकी पेशी काय असतात ते अगोदर आपण पाहून घेऊ. तर पहा आधिकेंद्रकी पेशी म्हणजे काय, हे काय ही समजा एक पेशी आहे, ही दुसरी पेशी आहे, या पेशीमध्ये काय हे आहे पेशी पटल किंवा पेशी आवरण असं म्हटलं जातं किंवा प्रद्रव्य पटल म्हटलं जातं, हे पण काय पेशी पटल. तर पहा हा काय पेशीच्या आतमध्ये असणारा हा केंद्रक, म्हणजे या पेशीमध्ये काय जे जनुकीय पदार्थ आहे किंवा जनुकीय सामग्री, जे की डीएनए किंवा आरएनए असतात, हे काय जनुकीय सामग्री, ही काय केलेली आहे केंद्रकाच्या आतमध्ये पॅक केलेली किंवा केंद्रकाचं त्याला बाहेरून आवरण आहे. ती काय झाली मग याच्यामध्ये, म्हणजे यामध्ये काय केंद्रक आहे त्याला म्हणतात दृश्य केंद्रकी पेशी. या केंद्रकाद्वारे काय केलं जातं, या पेशीच्या सर्व कार्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. ही झाली दृश्य केंद्रकी पेशी. परंतु आधिकेंद्रकी पेशी म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतो, याच्यामध्ये जो डीएनए किंवा जी जनुकीय सामग्री आहे याला कव्हरिंग करण्यासाठी बाहेरून हा केंद्र नसतो किंवा केंद्रकाचं आवरण नसतं, म्हणजे याच्यामध्ये केंद्रकाचा अभाव असतो. केंद्रकाचा अभाव इथं काय केंद्रक अस्तित्वात आहे, म्हणजे केंद्रकाचं अस्तित्व. हा काय झाला आधिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी मधला मुख्य फरक. परंतु अजून काय याच्या आधिकेंद्रकी पेशी त्या आकाराने खूप लहान असतात, कोणाच्या यांच्या बरोबर त्यांची तुलना केली तर त्या दृश्य केंद्रकी पेशीपेक्षा आकाराने खूप लहान असतात या आधिकेंद्रकी पेशी.
विविध जे जीवाणू असतात त्यांच्यामध्ये या आधिकेंद्रिकीपेक्षा आपल्याला पाहायला आढळतात. हा झाला पहिला आधार. दुसरा आधार काय? दुसरा आधार नंतर पेशींची संख्या. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरील काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते, म्हणजे पेशींची संख्या किती या आधारावरती त्यांनी दुसरा गट केलेला आहे. त्या आधारावरती दोन प्रकार आहेत, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. जर त्या सजीवाच्या शरीरामध्ये किंवा त्या प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये एकच पेशी असेल तर तो झाला एक पेशीय, जर एक पेशीपेक्षा अनेक पेशी असतील तर तो झाला बहुपेशीय. आपल्याला माहिती आहे आपलं संपूर्ण शरीर काय पेशीपासून बनलेलं आहे. पेशी काय? सजीवाच्या शरीराचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. हे झालं पेशी. मग पेशींची संख्या काय हा दुसरा आधार वापरला त्याने सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी. तिसरा आधार होता की त्या पेशीमध्ये पेशी भित्तिका आहे किंवा नाही. आता पेशी भित्तिका काय तर पहा, ही काय झाली पेशी. हे पेशी याच्या आतमध्ये केंद्र, परंतु हे काय पेशीचं आवरण किंवा त्यालाच पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल असंही म्हटलं जातं. या पेशीमध्ये काय फक्त एकच आवरण आहे, परंतु या पेशी जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये काय पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटलाच्या बाहेर अजून एक आवरण आहे ज्याला म्हणतात पेशी भित्तिका. मग त्या पेशीमध्ये किंवा त्या सजीवाची जी पेशी आहे त्या पेशीमध्ये हे पेशी भित्तिका आहे किंवा नाही या आधारे परत त्यांचं विविध गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. परत पाचवा चौथा आधार काय पोषणाची पद्धत. पोषणाची पद्धत म्हणजे काय अन्न मिळवण्याची पद्धत. आपल्याला माहिती आहे आपण काय आपलं अन्न मिळवण्यासाठी वनस्पतीवरती आधारित आहोत किंवा आपण त्यांच्यावरती अवलंबून आहोत. मग जे सजीव स्वतःच अन्न स्वतः बनवतात त्यांना म्हणतात स्वयंपोषी, आणि जे दुसऱ्यावरती अवलंबून राहतात ते झाले परपोषी. हा झाला चौथा आधार, मग त्याची अन्न मिळवण्याची पद्धत किंवा पोषणाची पद्धत. मग हे काय केलं होतं असे विविध प्रकारचे आधार वापरले किंवा क्रायटेरिया म्हणजे ज्याच्या आधारावरती आपण काय केलं त्यांनी काय केलंय वर्गीकरण केलेलं आहे. हे जे चार आधार आहेत या चार आधारावरती पृथ्वीवरील सर्व सजीवांचं विविध पाच गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्या प्रत्येक गटाला सृष्टी असं नाव दिलेलं आहे. तर पहा सर्वात अगोदर काय केलं त्यांनी पृथ्वीवरील जेवढे सजीव होते त्यांच्यामधील पहिला आधार काय वापरला पेशीचा प्रकार, आणि त्यांचं दोन गटांमध्ये विभाजन केलं. पहिलं काय आधिकेंद्रकी, दुसरं आहे दृश्य केंद्रकी सजीव. आधिकेंद्रकी सजीव दृश्य केंद्रकी सजीव. आधिकेंद्रकी सजीव म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये आधिकेंद्रकी प्रकारची पेशी अस्तित्वात आहे, आणि दृश्य केंद्रकी सजीव म्हणजे ज्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी अस्तित्वात आहे. हे झालं पाहिलं. मग काय केलं ज्यांच्यामध्ये आधिकेंद्रकी प्रकारची पेशी आहे त्या सर्वांचा एक गट तयार केला आणि त्याला नाव दिलं मोनेरा. म्हणजे ही झाली तुमची पहिली याची सृष्टी मोनेरा. हा झाला पहिला गट सृष्टी मोनेरा. परंतु हे जे दृश्य केंद्रकी पेशी होती त्यामध्ये काय होतं की दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या सजीवांमध्ये परत त्यांनी काय केलं दोन गटात त्यांची विभागणी केली. कशाच्या आधारे? त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींच्या संख्येच्या आधारे. मग काय केलं हे जे दृश्य केंद्रकी सजीव होते त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये एकच पेशी आहे त्यांचा एक गट पाडला एक पेशीय, ज्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक पेशी आहेत त्यांचा गट पाडला बहुपेशी. म्हणजे बघा हे जे एक पेशीय सजीव असतात त्यांच्यामध्ये एकच पेशी अस्तित्वात असते, त्या एकाच पेशीद्वारे त्यांच्या शरीराच्या सर्व क्रिया म्हणजे एक पेशी म्हणजेच त्यांचं सजीव, आणि त्याच्याद्वारे त्यांच्या सर्व क्रिया पार पाडल्या जातात. तसं बहुपेशीय सजीवांमध्ये काय असतं अनेक पेशी एकत्र येतात त्या पेशीपासून अनेक ऊती समजा ऊती तयार होतात, ऊतीपासून अवयव तयार होतात, आणि या अवयवपासून अवयव संस्था तयार होतात, आणि या अवयव संस्था काय करत असतात त्याच्या शरीरातील सर्व विविध क्रिया किंवा त्याच्या शरीराचे कार्य पार पाडण्याचं काम करत असतात. परंतु जे एक पेशी आहेत त्यांच्यामध्ये मात्र काय एकच पेशी आहे त्या एकाच पेशीद्वारे सर्व क्रिया पार पाडल्या जातात. हा आहे एक पेशीय आणि बहुपेशीय सजीवांमधील फरक. मग काय होतं ज्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी आहे आणि ती पण एकच आहे त्यांचा एक गट पाडला त्याला नाव दिलं सृष्टी प्रोटिस्टा. ज्याच्यामध्ये आता बघा सृष्टी मोनेरामध्ये कोण येतं मग विविध प्रकारचे जीवाणू येतात सृष्टी मोनेरामध्ये. सृष्टी प्रोटिस्टामध्ये जसं की अमीबा पॅरामिशियम हे नाव तुम्ही ऐकले असतील ते कशामध्ये येतात सृष्टी प्रोटिस्टामध्ये. मग काय दृश्य केंद्रकी प्रकारची. मग सृष्टी प्रोटिस्टाचे गुणधर्म काय येतं त्यांच्या शरीरामध्ये दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी असते आणि ते पण किती असते एक. हे झालं सृष्टी प्रोटिस्टा. त्यानंतर दुसरा गट कोणता पाडलेला आहे बहुपेशीय. आता हा जो दृश्य केंद्रकी सजीवांचा बहुपेशीय जो गट आहे याचं परत दोन गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. कशाच्या आधारे पेशी भित्तिका असणे किंवा नसणे. मग काय केलं बहुपेशीय ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका आहे त्यांचा एक गट, ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका नाही त्यांचा दुसरा गट. मग काय केलं
हे जे पेशी भित्तिका असणार आहे तर त्याच्यामध्ये दोन गटपट येतात बघा त्याच्यामध्ये येतात कवक वर्गीय आणि वनस्पतीय वर्गीय आणि ज्यांच्यामध्ये पेशी भित्तिका नाही त्याच्यामध्ये आले प्राणी वर्गीय म्हणजे थोडक्यात आपण कशामध्ये येतो प्राणी वर्गीय मध्ये सर्व वनस्पती आल्या वनस्पती वर्गीय मध्ये म्हणजेच काय आपण जर आपली म्हणजे प्राण्याची आणि वनस्पतीचा पेशीचा जर विचार केला तर मुख्य फरक काय की प्राणी वर्गीय ज्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतील त्याच्या भौतिक आहे पेशी भित्तिका नसणार आहे ही काय झाली बाहेरील आवरण नसणार आहे जेणेकरून वनस्पती वर्गीय आणि कवक वर्गीय मध्ये काय येतं ही पेशी भित्तिका अस्तित्वात असणार आहे हा काय मुख्य फरक तर मग कवक वर्गीय म्हणजे काय विविध प्रकारच्या बुरशी वगैरे त्याच्यामध्ये येतात वनस्पती वर्गीय मध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी वर्गीय मध्ये सर्व प्रकारचे प्राणी हे काय सजीवांचं वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत जी की कोणी सांगितलेली आर एच फिटेकर यांनी 1959 मध्ये सांगितलेली आहे आता हा काय होता सजीवांच्या वर्गीकरणाचा घेतलेला थोडक्यात घेतलेला आढावा परंतु तुमचं जे प्रकरण क्रमांक 6 आहे यामध्ये तुम्हाला काय करायचंय की हे जे वनस्पती वर्गीय आहेत हे वनस्पती वर्गीय यांचं वर्गीकरण पाहिजे कारण वनस्पती वर्गीकरणामध्ये कोण येतात सर्व प्रकारच्या वनस्पती मग आपल्याला काय करायचं या प्रकरण क्रमांक 6 मध्ये या वनस्पती वर्गीयचं काय केलंय विविध आधार वापरून काय केलेलंय विविध गट आणि उपगटात मांडणी केलेली आहे त्याचाच अभ्यास आपल्याला या वनस्पती वर्गीकरणामध्ये पाहायचा आहे म्हणजे काय ही जी सृष्टी वनस्पती आहे त्याचे कोणते गट येतं परत कोणते उपगट आहेत प्रत्येक गटाचे काय गुणधर्म येतं त्या गटाचे उदाहरण ते सर्व आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे आहे ज्याचं नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण तर पहा प्राणी वर्गीय प्राणी कसे येतं परपोषी कारण ते अन्न मिळवण्यासाठी कोणावरती अवलंबून येतं वनस्पतीवरती तशा वनस्पती कशा येतात स्वयंपोषी कारण स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे काय त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं त्या हरितद्रव्याच्या मदतीने ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात नंतर काय कवक वर्गीय कवक वर्गीय वनस्पती म्हणजे काय कवक वर्गीय वनस्पतीमध्ये काय असतं ते काय येतं जे की बुरशी वगैरे ते काय करतात जे प्राणी किंवा वनस्पती येतात याचे जे कुजलेले पदार्थ आहेत या कुजलेल्या पदार्थावरती ते स्वतःची उपजीविका भागवत असतात म्हणजे त्याच्यावरती त्यांचं अन्न ते त्यापासून मिळवत त्या कुजलेल्या पदार्थापासून मिळवत असतात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बुरशी मी सांगितलं ते झालं कवक वर्गीय तर हे काय मित्रांनो सजीवांच्या वर्गीकरणाचा इतिहास किंवा सजीवांचे वर्गीकरणाचा थोडक्यात घेतलेला आढावा सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत हे झालं सजीवांचं वर्गीकरण आता आपण का पाहिलंय कारण वनस्पती काय येतात सजीव आता आपल्याला पाहिजे वनस्पतींचे वर्गीकरण कसं केलंय त्यामध्ये आपण सर्वात अगोदर पाहू वनस्पती म्हणजे काय त्याची व्याख्या पाहू आणि त्यानंतर पाहू वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी कोणता आधार वापरलेला आहे आणि कोणत्या गटांमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे तर पहा यावरून काय करू शकता तुम्ही आता तुम्ही या ठिकाणी वनस्पतीचे गुणधर्म सांगू शकता वनस्पतीमध्ये काय दृश्य केंद्रकी प्रकारची सेल असते वनस्पती बहुपेशी असतात त्या बहुदृश्य केंद्रकी पेशीच्या बाजूला काय असते पेशी भित्तिका असते हे काय झालं वनस्पती वर्गी वनस्पतींचे गुणधर्म मग प्राण्यांचे गुणधर्म काय येतं प्राण्यांमध्ये दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी असते ते बहुपेशी असतात त्यांच्या दृश्य केंद्रकी पेशीच्या जी पेशी आहे त्याच्यामध्ये पेशी भित्तिका नसते हे झाले प्राण्यांचे वैशिष्ट्य आता पाहू वनस्पतींचे गुणधर्म किंवा वनस्पतीची व्याख्या तर बघा आता वनस्पती म्हणजे काय हे तुमच्या पुस्तकातील वनस्पतीची व्याख्या आहे पेशी भित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपेशी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते पेशी भित्तिकायुक्त म्हणजे आपण आताच पाहिलं की वनस्पतीमध्ये काय दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी असते आणि त्यामध्ये प्रद्रव्य पटलाच्या बाहेर किंवा प्रद्रव्य म्हणजे पेशी जे आवरण आहे त्याच्या बाहेरून अजून एक आवरण असतं जे की पेशी भित्तिकता आणि वनस्पती कशा येतात स्वयंपोषी वनस्पतींना स्वयंपोषी का म्हटलंय कारण त्या काय करतात त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते आणि त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजे काय होतं त्या काय करतात त्यांच्यामध्ये वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य नावाचं काय एक हरितद्रव्य त्या हरितद्रव्य म्हणजे हे काय हिरव्या प्रकारचं काय हरितद्रव्य त्याच्यामध्ये अस्तित्वात असतं त्यांच्या पानामध्ये मग त्या काय करतात सूर्याकडनं मिळणारा सूर्यप्रकाश परत जमिनीतून मुळांद्वारे येणारं पाणी कार्बन डायऑक्साईड आणि खनिजे यांचा वापर आणि याचा काय करतात हा म्हणजे जमिनीतून येणारं पाणी खनिजे जे की मुळांमार्फत आणलं जातं आणि वातावरणातला कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने या हरितद्रव्यामध्ये काय करतात स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात आणि त्याच वेळेस त्या
ऑक्सिजन काय करत असतात वातावरणामध्ये सोडत असतात. ही जी प्रक्रिया त्याला काय म्हटलं तर प्रकाश संश्लेषण, ज्याद्वारे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः बनवतात, त्यामुळे त्यांना म्हटलंय स्वयंपोषी. आणि असा जो सजीवांचा मग समूह आहे कोणता, ज्याच्यामध्ये दृश्य केंद्रिक प्रकारच्या पेशी येतात, त्याच्यामध्ये पेशी भित्ती काय आहे आणि त्या स्वयंपोषी आहेत, असा जो सजीवांचा समूह आहे त्यालाच म्हटलं जातं वनस्पती. तर मग हे जी सृष्टी वनस्पती आहे, या सृष्टी वनस्पतीमध्ये येणारे जे सर्व काय येत, सर्व ज्या वनस्पती येतात याच काय येतात, इतर प्राण्यांचा अन्नाचा मुख्य सोर्स किंवा आपण काय म्हणताला स्रोत आहेत, मुख्य स्रोत आहेत. म्हणजे यामध्ये जेवढे सजीव येतात या वनस्पती सृष्टीमध्ये ते काय येतं, इतर सजीवांचा मुख्य अन्नाचा स्रोत आहे. कारण आपल्याला माहिती सर्व सजीव काय येतं वनस्पतीवरती अवलंबून आहेत. नंतर आता पाहू की आतापर्यंत आपण सजीवांचं वर्गीकरण पाहिलं, आता पाहू की वनस्पती सृष्टीचं परत कसं वर्गीकरण केलेलं आहे. तर काय केलं होतं, जसं की आर एच विटेकरने विविध प्रकारचे आधार वापरले ज्यानुसार सजीवांचं पाच गटात वर्गीकरण केलं होतं, तसंच हे जे काय इचर हा जो एक शास्त्रज्ञ त्यांनी काय केलं होतं, तो काय हा वनस्पती शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारा तो काय वनस्पती शास्त्रज्ञ, म्हणजे वनस्पतीचा शास्त्राचा अभ्यास करणारा तो एक वैज्ञानिक आहे. त्यांनी काय केलं, ही जी वनस्पती सृष्टी आहे तिचं मुख्यत्व दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, अबीजपत्री आणि बीजपत्री. तर मग त्याच्या अगोदर आपण पाहू की वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण करायचं असेल तर कोणता कोणता आधार वापरला जाऊ शकतो, म्हणजे कशाच्या आधारावर वर्गीकरण केलं जाऊ शकतं. तर सुरुवातीला आहे वनस्पतीमध्ये बीज धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे, म्हणजे त्या वनस्पतीमध्ये बी असते किंवा नाही हा झाला त्याचा पहिला आधार. दुसरा, पाणी व अन्नाचे वहन करण्याची स्वतंत्र ऊती संस्था, म्हणजे अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था. बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये काय, जसं की रक्त वाहून घेण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पुरवण्यासाठी काय आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे, ती काय करते रक्त वाहून नेण्याचं काम करत असते. तसंच या वनस्पतीमध्ये पण काय अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी काय वेगवेगळ्या ऊती संस्था असतात. आपल्याला माहिती आहे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते पानामध्ये, परंतु प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होण्यासाठी काय लागतं पाणी, हे पाणी कुठून येतं जमिनीतून, मग जमिनीतून मुळाद्वारे त्या पानापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी काय केलं जातं, पाणी आणि खनिज वाहून नेण्यासाठी त्यांच्याकडे एक संस्था असते किंवा वाहन संस्था असते जिचं नाव आहे प्रकष्ट वहन संस्था किंवा प्रकष्ट ऊती संस्था. हे काय येतं ऊती संस्थाचे प्रकार, प्रकष्ट ऊती संस्था असं त्याला म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये झायलम असंही म्हटलं जातं. ही काय पाणी वाहून नेण्यासाठी संस्था आहे, परंतु एक स्वतंत्र ऊती संस्था असते जिचं नाव आहे परिकाष्ठ ऊती संस्था किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फ्लोएम ऊती संस्था. एक आहे तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती संस्था आहेत. तर मग जर परिप्रकाष्ठ ऊती संस्था काय करते पाणी वाहून नेते, तर परिकाष्ठ ऊती संस्था काय करते की पानामध्ये जे तयार झालेलं अन्न आहे ते तर त्याच्या पानाच्या म्हणजे झाडाच्या सगळ्या अवयवांना अन्नाची गरज असते, जसं की मुळाला पण लागणार आहे. जरी पानामध्ये अन्न तयार होत असेल तर मुळालाही त्याचे कार्य करण्यासाठी काय लागतं अन्नाची गरज असते. मग काय होतं ऊर्जेची गरज असते म्हणजे त्याला अन्नाची गरज असते. मग ही जी दुसरी ऊती संस्था आहे परिकाष्ठ ऊती संस्था, ती काय करते ते जे अन्न आहे ते शरीरातील विविध भागांना पोहोचवण्याचं काम करत असते. हा फरक आहे प्रकष्ठ ऊती संस्था आणि परिकष्ठ ऊती संस्था, म्हणजे पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या ऊती संस्था अस्तित्वात असतात. हा झाला दुसरा आधार. तिसरा आधार आहे अवयव असणे किंवा नसणे. काही वनस्पतीमध्ये मुळही नसतात, काही मध्ये असतात, मग याच्या सरकारमध्ये खोड नसतं खोड असतं, म्हणजे एखादा अवयव असेल किंवा नसेल हा एक आधार आपण वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी वापरू शकतो. नंतर आहे बियांमधील फळांचे आवरण किंवा बियावरील फळाचं आवरण. तर तुम्ही पाहत असाल की बरेच फळ कसे असतात की बऱ्याच बिया कशा असतात फळाच्या आतमध्ये असतात, म्हणजे त्या बियाच्या वरती आवरण असतं. तर काही ज्या वनस्पती येतात त्यांच्यामध्ये जे बी असतं त्याला बाहेरून आवरण नसतं, मग जर आवरण असेल तर तो एक ग्रुप आणि आवरण नसेल तर तो दुसरा ग्रुप. हे एक झाला आधार. नंतर लास्टचा आधार बियांमधील बीजपत्रांची संख्या. बियांमधील बीजपत्रांची संख्या म्हणजे काय, बघा ज्यावेळेस आपण बी जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं, जर सुरुवातीला काही बियांना काय होतं एकच पान उगवून येतं, तर काही बियांना काय होतं दोन पाने उगवतात, मग ते जे पत्र उगवतं किंवा पान उगवतं त्याला म्हणतात बीजपत्र. बीजापासून उगवलेलं ते पत्र म्हणजे काय बीजपत्र. ते जर एक असेल तर त्याला म्हणतात एक बीजपत्री, जर दोन असेल तर त्याला म्हणतात द्विबीजपत्री. हा काय वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी वापरलेला आधार. तर आपण पाहू की कशा प्रकारे मग वनस्पती सृष्टीचं या आधारावरती वर्गीकरण केलेलं आहे. तर सर्वात अगोदर वनस्पती सृष्टीचं
त्यांच्यामध्ये बी धारण करण्याची क्षमता म्हणजे त्यांच्यामध्ये बी आहे का नाही या आधारे दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे अबीजपत्री, दुसरा आहे बीजपत्री. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये बीज असेल, ज्याच्यामध्ये बीज नसेल तो झाला अबीजपत्री, ज्याच्यामध्ये बीज असेल तो झाला बीजपत्री. म्हणजे बी असेल तो बीजपत्री, नसेल तो अबीजपत्री. हा झाला पहिला आधार, वनस्पतीमध्ये बीज धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे. आता यामध्ये बी नाहीये, आपल्याला माहितीये फुल असेल तर फळ तयार होतं, फळामध्ये बी असतं. म्हणजेच यांच्यामध्ये बीज नाही म्हटल्यानंतर काय, यांच्यामध्ये फळही नसतात फुलंही नसतात. यांच्यामध्ये मात्र बी आहे म्हणजे फुलंही असतात आणि फळही असतात. त्यानंतर अबीजपत्रीचं त्यांच्यामध्ये स्वतंत्र ऊती संस्था आहे किंवा नाही याच्या आधारावरती परत दोन उपगटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जर स्वतंत्र ऊती संस्था पाणी आणि अन्न वाहून येण्यासाठी जर स्वतंत्र ऊती संस्था नसल तर ते दोन गट आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा, आणि जर असल तर तो तिसरा गट आहे टेरिडोफायटा. म्हणजे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे अबीजपत्रीचे तीन उपगट आहेत. बघा मित्रांनो, हे शब्द तुमच्यासाठी खूप नवीन आहेत आणि आवड आहेत, परंतु घेण्याची काही गरज नाही. मी अगदी तुम्हाला समजेल असं सोप्या भाषेत त्याचा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर थॅलोफायटा ब्रायोफायटा, थॅलोफायटामध्ये विविध प्रकारचे शैवाल, जे की आपण म्हणजे शैवाल आपण पाण्यामध्ये पाहत असतो ते विविध प्रकारचे शैवाल वगैरे असतात, ते कशामध्ये येतं थॅलोफायटामध्ये. नंतर ब्रायोफायटा, ब्रायोफायटा कधी कधी तुम्ही पाहत असताल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, भिंतीवरती तुम्हाला हिरवा थर आलेला दिसतो. मग त्याच्या वनस्पती असतात जे की पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवरती पण, त्या येतात या ब्रायोफायटाच्या गटामध्ये. नंतर तुमचा टेरिडोफायटा, हे काय झालं अबीजपत्री, अबीजपत्रीचं वर्गीकरण. नंतर बीजपत्री म्हणजे बी असणारे. आता स्वतंत्र ऊती संस्था, टेरिडोफायटामध्ये मात्र स्वतंत्र ऊती संस्था आहे. म्हणजेच काय, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटापेक्षा थोडासा हे पाहिजे कसे असतात मॉडीफाय किंवा पुढचे हे म्हणजे विकसित झालेली यांच्यामध्ये विकसित झालेले झाडे या थॅलोफायटा ग्रुपमध्ये टेरिडोफायटा ग्रुपमध्ये येतात. हे झालं अबीजपत्रीचं वर्गीकरण. आता दुसरं पहा बीजपत्री, बीजपत्री मध्ये काय स्वतंत्र ऊती संस्था, म्हणजे बीजपत्री मध्ये जे काही सर्व येतात काय, जे काही सर्व वनस्पती याच्यामध्ये येतात त्या सर्वांमध्ये स्वतंत्र ऊती संस्था असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था असतात. म्हणजे सर्व वनस्पतींकडे त्या ऊती संस्था आहेत. हे झालं बीजपत्रीचं पहिलं वैशिष्ट्य. नंतर या बीजपत्रीचं परत दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कशाच्या आधारे, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे बी आहे ते बियाला आवरण आहे म्हणजे फळाचं आवरण आहे किंवा नाही, म्हणजे ते बी झाकलेलं आहे किंवा नाही या आधारे या बीजपत्रीचे परत दोन गटात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अनावृत्त बीजी म्हणजे काय, की बियाच्या बाबतीत किंवा बियाच्या सभोवताली फळाचं आवरण नाहीये, ते बी आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो. ज्यामध्ये क्रिसमस नावाचे झाडे ते एक्झाम्पल येतं अनावृत्त बीजी. नंतर पहा आवृत्त बीजी, आवृत्त बीजी म्हणजे काय, यामध्ये जे बी आहे ते फळांमध्ये झाकलेलं किंवा फळाने त्याला आवरण दिलेलं असतं ते आहे आवृत्त बीजी. हे झाले बीजपत्रीचे मुख्य दोन ग्रुप. कशाच्या आधारे, त्याच्यावरती फळाच्या म्हणजे बीच्या भोवती आवरण आहे का नाही त्याच्या आधारे. त्यानंतर हे जे आवृत्त बीजी ज्यांच्यामध्ये बिया सभोवताली फळाचं आवरण आहे किंवा बी फळाच्या आतमध्ये आहे, त्याचं परत दोन गटामध्ये दोन उपगटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कशाच्या आधारे, बियामधील बीजपत्रांची संख्या. आता बीजपत्र म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, ज्यावेळेस बी मातीमध्ये टाकलं जातं त्यानंतर सुरुवातीला किती पत्र येतात म्हणजे किती पानं येतात त्या आधारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जर एक असेल तर एक बीजपत्री, जर दोन येत असतील तर द्विबीजपत्री. एक बीजपत्रीचं वर्गी उदाहरण काय, मका ज्वारी. द्विबीजपत्रीचं हरभरा आणि वाटाणा. आता एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री ओळखायचे कसे, जर समजा तुम्ही मका आणि हरभरा जर काय केला पाण्यामध्ये भिजायला टाकलं आणि जर नंतर पाहिलं तर तुम्ही काय करू शकता, भिजल्याच्या नंतर हरभरा जो आहे त्या हरभऱ्याचं काय करू शकता, दोन समान गटांमध्ये विभाजन करू शकतात. तसं हरभरा मकाचं होत नाही किंवा ज्वारीचं होत नाही. जर दोन दोन काय केलं उपगटामध्ये किंवा दोन गटामध्ये वर्गीकरण झालं तर समजायचं ते काय येतं द्विबीजपत्री, म्हणजे दोन भागात वर्गीकरण. जर नाही झालं तर ते कोणते, एक बीज पत्री. तर हे काय, वनस्पती सृष्टीचं झालं गेलेलं वर्गीकरण. हा फक्त आपण काय केलेला आहे, थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आता आपण पुढच्या प्रकरणामध्ये काय करणार, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, की अबीजपत्रीपासून सुरुवात करणार आहोत. मग अबीजपत्रीचे गुणधर्म काय असतात, त्याच्यामध्ये कोणत्या वनस्पती येतात आणि त्यांचे उदाहरणं, हे सर्व आपण अबीजपत्रीमध्ये पाहणार आहोत. नंतर आपण पाहू थॅलोफायटा म्हणजे काय, थॅलोफायटा गटाचे वैशिष्ट्य काय, त्याचे उदाहरणं. नंतर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, एकानंतर एक आपण सर्व डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. शब्द जरी तुम्हाला नवीन असले तरी अगदी सोपे करून मी तुम्हाला सांगण्याची
सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर बीजपत्रीमध्ये पाहणार आहोत बीजपत्रीचे काय गुणधर्म असतात, अनावृत्त बीजेचे काय गुणधर्म असतात, आवृत्त बीजेचे काय गुणधर्म असतात, नंतर शेवटी एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री यांच्यातला फरक, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचे उदाहरणं, या सर्वांचा अशा प्रकारे आपण या वनस्पतीचं वर्गीकरणाचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज काय केलं की आर्य छोटे करण्याची पंचसृष्टी पद्धत, सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत आहे त्याचा अभ्यास केला, आणि त्यानंतर आपण वनस्पतींच्या सृष्टीचा कशा प्रकारे वर्गीकरण केलंय आणि कशाच्या आधारे केलंय याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. म्हणजे काय, हे तुमचं हे फक्त या प्रकरणाचं परिचयाचं एक लेक्चर होतं, यामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. तर आपण काय करू, आज इथे थांबू, उद्यापासून किंवा म्हणजे पुढच्या लेक्चरपासून आपण बीजपत्रीपासून सुरुवात करूया आणि एकानंतर एक हे संपूर्ण टॉपिक आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे विविध इंटरेस्टिंग लेक्चर मी तुमच्यासाठी घेत राहील. तर आज इथे थांबू, धन्यवाद.